आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती, ज्या संतांचे आम्ही दास आहोत त्यांचा पंढरीत वास आहे। देवांचाही देव या ठिकाणी असल्यानं या ठिकाणाला अनन्य साधारण असं महत्व आहे। पुण्यातील MIT विश्वशांती केंद्र आळंदी आणि आळंदी देहू विकास समितीच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे यंदाही पवित्र चंद्रभागेच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विश्वशांती गुरुकुलचे विश्वनाथ कराड यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली। यावेळी हजारो भाविक वारकरी दिंडी टाळ मृदुंगाच्या निनादात आणि उत्साहात महाआरतीत सामील झाले। महाआरती नंतर विश्वनाथ कराड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, पाहूयात ते काय म्हणतायत। भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये फार मोठा एक संदेश आहे, त्याच्यामध्ये विशेष वैष्णव परंपरेमध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वाचा फार मोठा सुंदर उल्लेख आहे। त्याच्यामध्ये भारतामधल्या गंगा सरस्वती यमुना इंद्रायणी चंद्रभागा या नद्या खरं जीवनवाहिनी आहे। खरं म्हणजे जल म्हणजे जीवन असा त्याचा विषय। आनंदाचा भाग असा आहे की या चंद्रभागेच्या तीरावर ज्याला ज्ञान पंढरी असं म्हटलं आहे, की खरं म्हणजे नुसती चंद्रभागा ही नदी नसून ती ज्ञानगंगा आहे लक्षात ठेवायची। आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा किंवा जीवनाची नौका या ज्ञानगंगेमधून पार करण्यात यावी, पार करण्यासाठी एक वेगळा संदेश संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी दिला। तो संदेश सर्व जगभर पोचवण्यासाठी आणि जगामध्ये सुख समाधान शांती निर्माण व्हावी हा जो संदेश आहे मुळामधला। आणि विशेष करून पुन्हा एकदा उल्लेख करतो की आमचे भारताचे चूर सुपुत्र स्वामी विवेकानंदांनी 1893 साली एक पहिलं भाकित केलं होतं पार्लमेंट ऑफ रिलिजन शिकागोमध्ये। ते असं म्हणाले की लक्षात ठेवा की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये सुख समाधान शांती नांदेल।